चालू आहे आपला. दोन शब्द बोला. थँक यू. नाही मूवी बद्दल बोला. आज पहिल्यांदा ही मेकअप करून आली आहे. आंघोळ करून आली आहे आणि आज ही नवीन आहे आमच्यासोबत. आणि ही पण पहिल्यांदा. विषय काय झाला? आमच्या मॅडमनी आमच्या दाजींना लोकेशन सांगितलं. थँक्यू. चांगलं वाटलं ऐकून. कोण आहे आपल्यासोबत? कंटेंट क्रिएटर. ही गाईज, नमस्कार सगळ्यांना. कशात सगळे? मी पायल. माझ्या व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर गाईज, आज आहे व्हॅलेंटाईन डे आणि व्हॅलेंटाईनच्या दिवशी आम्ही बघा आमचा काही प्लॅन नाही आहे, एकदम रिलॅक्समध्ये, कारण की लग्न झाल्यावरती काही कोणाचे प्लॅन नसतात प्रेमाचे. तर गाईज, आज आम्ही चाललो आहे मुंबईला प्रमोशनसाठी. सो चला, व्हॅलेंटाईन तर नाही पण याच बहाण्याने मुंबई फिरूयात. तर आज बघा कोण कोण येणार आहे प्रमोशनसाठी आणि आम्ही आज कोणत्या मूवीचं प्रमोशन करणार आहे. तर चला, लेट्स गो. आमची गाडी आली, खूप उशीर झाला आहे. आता बाकीचं गाडीत बोलते. चलो, फायनली चाललो आहे आता आम्ही. आणि आज दोन गाड्या आहेत आपल्या, कारण की आज पण जास्त पब्लिक आहे. सो आता बघू आमच्या या गाडीमध्ये कोण कोण येत आहे, माहीत नाही अजून. कुठं गेलं कळेल. म्हणजे आम्ही हा गेलं लागलो की बघू सगळ्यांना, म्हणजे जे जे थांबले वाट बघत पुढे सगळे वाट बघतात आहे. तर बघू आता कोण कोण येणार आहे या गाडीमध्ये. विषय काय आहे, अजून कोण निघलं, म्हणजे कोण आलं नाही आहे म्हणून आम्ही इथं इतक्या वेळ थांबलो. अर्धा तास झाला. ही सकाळी 7 वाजता येऊन थांबली इथं हायवेला. आणि अजून आमची पब्लिक आलीच नाही आहे. सो त्यांचीच वाट बघतोय. जसं की त्या आल्या तर आम्ही निघेल. अजून बाकीचे पुढे थांबल्यात मी तुम्हाला दाखवते. सगळे सावलीला गेले थांबायला. पुढे अजून एक गाडी आहे, थांबायचं नंतर आपण बघा. कसे रोडला थांबलेत, तिकडे कोपऱ्यात जाऊन हा बघा. शुभम विषय झाला माहिती का? खोटं नाही सांगत. रस्त्यातून जेव्हा मी येत होते तेव्हा मला रस्त्यात मध्ये एक कोणाची तरी बॅग भेटली, त्यात हा टॉप होता, मग मी चेंज केला. आणि मी पण आता जिम वरती जाऊन आले आणि हिला अर्जंट, मला माहिती काय हिला ना. नाही नाही नाही, काय झालं माहितीये का? मी ज्या ब्लॉग मध्ये जाऊन बोलले की मी जिम वरून आली आता, तर ही पण तेच करायला गेली माझ्या ब्लॉग मध्ये. अर्जंट ही पण तेच करायला गेली ब्लॉग मध्ये की बोलतीये मी पण जिम वरून आली आहे, पण हिचा पत्र झाला. हिला बोलतच नाही आलं की हिला काय बोलायचं होतं म्हणून जरा प्रिपरेशन करण्याचा नक्की पचकावून. कुणाचा? तुझा ना? तुझा. बघू आता. एक तास झालं बरोबर आम्ही इथंच आहे, पण अजून आम्ही इथून गेलो नाहीये. पण कधी जाणार आहे माहित नाही. बोर होत आहे का? हा बोर होत आहे, बोर झालाय आपण. पहिल्यांदा ही मेकअप करून आली आहे. आंघोळ करून आली आहे आणि आज ही नवीन आहे आमच्यासोबत. आणि ही पण पहिल्यांदा आज ही मेकअप करून आली आहे. त्याचं कारण हाय प्रमोशनला आली आहे, ती जिम वरून आली आहे. बघा ती जिमचे व्हिडिओ टाकते ना अशाच कपड्यावर टाकते. मी खरं सांगते मी हिला ओळखलीच नाही आज. चप्पल काय मला विचारते ही कोण आहे म्हणून. म्हणून तर ना मास्क वगैरे लावले आणि असे कपडे घातले ते एकदम हे वेगळे, म्हणजे नेहमीपेक्षा वेगळे. हो माझ्यासारखे. अरे तो जा ना. अरे काढून दे, जा लवकर लवकर जा जा लवकर. हा बाय बाय गाईज. आम्ही पोहोचलोय आणि आता आम्हाला आवरायचंय, कारण की आमचे अवतार बदललेत प्रवास करून 3-4 तासाचा. सो आता पहिलं तर आम्ही आवरायला जाणार आहे. लोकेशन आजचं खूप भारी आहे. सो मी तुम्हाला गेलं दाखवते आम्ही आवरल्याच्या नंतर. विषय काय झाला? आमच्या मॅडमनी आमच्या दाजींना लोकेशन सांगितलं. हा का? थँक्यू. चांगलं वाटलं ऐकून. दाजींना लोकेशन नाही सांगितलं, खूप वेळ झाला. तर फायनली आम्ही वरती आलो. कंटिन्यू फोन चालू होता आणि आता आम्हाला मेकअप करायला जायचंय, कारण की आम्ही काहीच आवरून आलो. आवरलं होतं ते पण सगळं गेलंय. सो चला, पहिलं तर आम्ही रेडी होतो आणि मग बोलते बाकीचं आणि दाखवते तुम्हाला. कोण आहे आपल्यासोबत? कंटेंट क्रिएटर. खूप
जास्त कंटेंट आहे जे व्हायरल होतात आणि ही बोल तुझ्या भाषेत काहीतरी बोल काहीतरी हा बोल नाही तिच्या भाषेत बोल काहीतरी नाही हे तर नाही हे तर सॉन्ग मधलं आहे काय बोलू सांगा जरा असं असं बोलायचं होत जगण्यासारखी आल्यावरती मी थोडस आवरलंय आणि आता काहीतरी खातो भूक खूप लागली आहे आणि ऋतू आली आहे इकडे मी तुम्हाला दाखवते थोड्या वेळामध्ये सो थोडा वेट करा काय आता आमचं चाललंय जेवण फायनली आलंय पिझ्झा आणि आपण खातोय मी वेट नाही करू शकत खूप जास्त भूक लागलोय कोण आहे ओळखलं का हिला मगाशी काय जिम डायरेक्ट जिम मधून आली होती आता बघा असं वाटतंय हीच इथली मॉडेल आहे म्हणजे आजची ऍक्टर हीच आहे असं वाटतंय कॉम्प्लिमेंट देणे का तरी तू एवढे नशिले डोळे करून माझ्याकडे बघू नको नशिले नाही ते झोप नाही झाले म्हणून तर ते नशिले झालेत ना एकदम तुझ्यासारखे आज खूप बाबडी कडक दिसते विषयच नाही खाल्लं का तुम्ही काही तू एकटीच खात बसले आरले भूक लागलेली गेलो खाऊनच आलो जाम भूक लागली होती आता जरा बरं वाटतंय जीवा जीवाला पिझ्झा खाया लेकिन वय तो पिझ्झा येत ना चीज ही था ना मी चीज को चाव चाव के मेरा ये दुख रहा जबड़ा दुख रहा सच में मेरा जबड़ा बहुत भारी हो गया अभी सो अजून चोट चालू झालेलं नाही आम्ही काय करायचं इथे थांबा फायनली आता मीच चालू करते शूटचं बघू आता मीच करते चालू आता पण त्यांनी बाहेर यायला पाहिजे सो वाट बघतोय हे बघा कोण आले तुम्ही लास्ट टाइम ज्यांचा डान्स बघितला होता जे नाचरे मोरावर डान्स करत होते लपून बसले ते येत नाही त्यांना असं कळलं की मी चिडवते त्यांना उचकवते म्हणून इग्नोर करत होता अण्णा लिरिक्स आहे तुम्ही का मुलींचे तर माझं झालंय पण माझा एक सीन राहिलाय सो ही बघा खूप दिवसातून भेटते हिला असं काही नाहीये रोजच भेटत असते मी हिला स्वप्नात गय बेडे स्वप्नात हिला खरं वाटतंय तन्मय बघ काय विषय हिचा खरं वाटतंय हिला फक्त मी तन्मयच्या येते ओ माय गॉड तन्मय हे काय हे मी काय आता तर तू म्हणलं तू सिंगल आहेस म्हणून आता म्हणलं हा सिंगल आहे म्हणून शिट आताच मी विचारलं की अरे ऐक ना आताच मी त्याला विचारलं काय मग तुझा व्हॅलेंटाईन काय म्हणतोय तर म्हणतो मी सिंगल आहे आणि हे मी ऐकते मला खुशी झाली उलट जाऊन दे मला खुशी झाली खरंच तन्मय हीच अपेक्षा होती तुझ्याकडे सगळं ठीक आहे मंगळसूत्र कुठे येडे मी पण सिंगल आहे कळत कसं नाहीये पोरींना खरंच लग्न कोण करतं आजकालच्या जमान्यात मी सिंगल तर गाईज मी सिंगल आहे बघा मंगळसूत्र पण नाही माझ्याकडे आहे की नाही मी सिंगल तिच्या नवऱ्याला इथं धरून आले कुठे गेली कुठे प्रतीक प्रतीक कोण प्रतीकला आवाज देते कोण प्रतीक दुसरीलाच कोणाला तरी बघताय हे जाऊन दे बघून दे मी पण मंगळसूत्र काढलं हे बघा दाजींची कशी मशकरी उडवतात लग्न नाही झालं झालंय लग्न ठेवलंय खिशात काढून नवरा खिशात ते कसं आहे नवरा खिशात कोण ठेवतं इन्फ्लुएन्सर लोक कारण की खरंच आजकाल कॉन्टेंट क्रिएटरच्या जमान्यामध्ये सगळे मंगळसूत्र म्हाताऱ्या लोकांना पण काढावं लागतं लग्न झाल्यांना पण काढावं लागतं पोरींचं ज्यांचं लग्न नाही झालं त्यांना पण मंगळसूत्र घालावं लागतं ह्यांच्यासारख्या पोरी ज्यांचं लग्न नाही झालं त्या पण मंगळसूत्र घालतात ह्यांच्यासारख्या पोरी मी नाही माझ्या बायका तर खूप झालं ते कंटेंट मध्ये कंटेंट याला मुलं पण खूप झाले ते ह्याच्या मम्म्या पण खूप झाले ते हा पण कंटेंट मध्ये हा तुम्ही वेगळं काही समजून घेऊ नका मी फक्त कंटेंटच बोलती सॉरी सॉरी चालू आपला दोन शब्द बोला थँक्यू नाही मूवी बद्दल बोला मूवी बद्दल कन्नी हा 8 मार्चला येतोय तर मी फक्त एवढंच सांगेन की प्लीज थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा आणि थँक्यू सो मच तुला पण कारण तू इथे आली आहेस आणि तुम्ही आमची फिल्म प्रमोट करायला हेल्प करताय आणि ऑल्सो मी इथे तुम्ही सगळ्यात त्यांना सांगते की तुमचीच स्टोरी आहे तुम्हाला अगदीच कन्नी रिलेटेबल वाटेल तुम्ही प्लीज नक्की बघा आणि खूप प्रेम द्या थँक्यू माझा शूट करून झालं आता आणि आता गणेश करणार फास्ट आहे तुमची बायको लय फास्ट ब्लॉग मध्ये पण सांगितलेलं मी
आणि गणेशला मी आता एक हुक स्टेप शिकवणार आहे त्या सॉन्ग मधली. पण गणेश म्हणतोय मी तर काही करणार नाही, पण तरी पण मी त्याला कन्व्हिन्स करते, बाबा आलाय तर कर काहीतरी पैशासाठी. माणसांनी स्वतःच चारित्र डाऊन करणं आज जरी म्हणून म्हणते आपल्याकडे दुसरी हिरोईन आहे आपल्याकडे म्हणून तुला म्हणते मी नाही म्हणून तुला म्हणते तू पण ऍक्टर बन. ये बड़ी अच्छी बात कही यार. बराबर बोलला. मला असं वाटतंय माझं सगळं झालंय, पण माझं असं म्हणणं नाही, माझं असं म्हणणं आहे की मी फक्त ऍक्टर सोबत केलाय डान्स, तर मला आता रुता सोबत पण करूशी वाटतोय डान्स. पण बघू होतंय का, जमतंय का, ऍडजस्ट होतंय का, सो कळेल तुम्हाला मी काय करते डान्स. झालं हा कसं केलं डान्स? जसा डान्स होता तसा, म्हणजे जसं जसं त्यांचे स्टेप होते तसं केलं. नाही शोना सांगितलं, शोना मी डान्स कसा केला, चांगला केला, छान केला, छान केला. मी बघितलंच नाही, मला आता येऊन बोलली की मस्त केलं ग डान्स. हो खरंच छान केला. मी नाही छान केला, थोडासा चुकला होता. मी छान केला का नाही ते सांग. हो तू पण छान केला. आता दोघांपैकी सांग कोणी छान केला. आई ग असं कसमकशम कोणी पटकन केला. हा तूच केला, कारण तुझा चुकला नाही ना. हा थँक्स, नाही चुकले, थँक्स, तूच खरी. बाय चालले जवळपास सगळ्यांचं शूट करून झालेले. आता सगळ्यांचं शूट करून झालेलं, आता जवळपास फोटो वगैरे काढले. बघता ते काही बरोबर फोटो काढायचे. मग आपण इथून निघणार, इथं बघा सगळे काल वगैरे आले. प्रत्येक जण प्रत्येक ऍक्टर बरं शूट काढतो, रील काढते. त्यामुळं तर आता शूट नंतर आम्ही घरी निघू. सगळ्या ऍक्टर लोकांसोबत सॉन्गवर रील केलेली आहे. कॉन्टेंट नाही केला काय, कारण तेच म्हणले की आमच्याकडे वेळ नाही आता कॉन्टेंट नाही करायचं, रीलवर शूट करा आमच्या. तर सॉन्गवर शूट केलेलं त्यांच्या नवरोबा नवरोबा सॉन्गवर सगळ्यांनी सेम सॉन्गवर केले. तिथे काय ऍक्टर आहे तिथे सगळे स्प्लिट झालेत वेगवेगळ्या ठिकाणी. तर आता बघू आता काय होतं पुढं. तिथून आम्ही आता घरी जाऊ. तरी पण काय फुटेज भेटले तर पुढे करू. शूट करून आता मग इकडे सगळ्यांना इरिटेट करत बसली. इथं एक सगळ्यात पहिले ती शूट करते आणि सगळ्यांना इरिटेट करत बसते नंतर. वैतागले असलं ना आता ते. आता ते आता अजिंक्य राऊत, अजिंक्य राऊत ते ऍक्टर आहे, त्याबरोबर त्याबरोबर शूट करायचं आपल्याला. आता शूट म्हणजे फोटो काढायचं फक्त. मला पाहिलं काढे ना फोटो, फक्त माझा फोटो काढत राहिलाय. गणेश पण फायनल झालाय शूट. आता गणेश बघा स्माईल, बघा स्माईल सगळं काय बोलून जाते. हा स्माईल सगळं बोलून जाते. व्हिडिओ व्हिडिओ लवकर लवकर तुम्हाला रील वरती बघायला भेटेल. तो काय एवढा खुश येते मागापासून फुल एकदम टेन्शन मध्ये होता, एकदम आता रिलॅक्स झालेला नव्हतो. म्हणजे तो रागात होता. बघू आता पुढे काय करता येते, दाखवतो तुम्हाला. हे बघा दाजी, दाजी तुम्ही कसं सांभाळता? तुम्हाला माहितीये तुमचा एखादा इंटरव्ह्यू घेतला पाहिजे, तुम्ही खूप मोठं काम करता. सगळ्यांचा मला कॉमन प्रश्न आहे हाच, तुम्ही तिला कसं सांभाळता कुठेही जा. कोणाला? मला. मला माझी बुराई करायला लागलं देवा. खरंच ती काय करती, येती पहिला शूट उरकती नंतर मग सगळ्यांना तिथं माइंड रिलॅक्स होत ना एकदम. मग चालू दोन चालू होत असं करते, सगळ्यांना इरिटेट करत बसते. माझ्यासोबत बघा कोण आहे. हॅलो, हाय गाईज. तर आज तुम्ही बघितलं असेल आम्ही कशाच्या प्रमोशनला आलोय. सो हे बघा पोस्टर. सो दोन शब्द सॉरी हा तीन आहे पोस्टर. तर दोन शब्द बोला काहीतरी मूवी. दोन शब्द कन्नी अनेक शब्द आहेत खरं तर ते, पण सध्या आमचं आयुष्य असं व्यापून टाकलंय आणि इतक्या सगळ्या सुंदर सुंदर इन्फ्लुएन्सर्स इथे आल्या आहेत. सो त्यामध्ये मी कन्नी ही फिल्म प्रमोट करतोय. सो आय एम फिलिंग ऍब्सोल्युटली ब्लेस्ड आणि होपफुली या सगळ्यांना आणि सगळ्या तुमच्या ऑडियन्सना पण निहाल आवडेल कन्नी मधला आणि कन्नी मधला प्रत्येक कॅरेक्टर आवडेल. सो 8 मार्चला नक्की पाहाल तुमच्या जवळच्या सिनेमागृहांमध्ये कन्नी. येस. आणि बाय द वे आम्हाला मूवी मधला निहाल आवडतोच, आवडेल, पण आम्हाला तुम्ही स्वतः
स्वतः पण आवडता असं नाही की मूवी मधलाच आवडेल. सो अजून काय पाहिजे तुम्हाला सगळ्यांना? हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. येस, हॅपी व्हॅलेंटाईन्स डे ऑल ऑफ यू. सो गाईज, फायनली आमचं शूट झालंय ऑलमोस्ट. हा, तर तुमच्या जिजूंचा फोटो काढते, वेट करा. सो गाईज, फायनली आमचं सगळं शूट झालंय आणि जाम भूका लागलं सगळ्यांना. तर आमचं व्हॅलेंटाईन आम्ही इकडेच साजरी करतोय. हे बघा, सगळ्यांची खोबड दिसत नाहीये. फायनली आमचं जेवण झालंय आणि आता आम्ही सगळे घरी जायला निघलोय. हो गाईज, फायनली आम्ही 1:30 आता आम्हाला रात्रीचे आणि 1:30 आम्ही घरी पोहोचलोय. तर गाईज, खूप जास्त मोठा आहे हा ब्लॉग. तर तुम्ही ब्लॉग एंडपर्यंत बघितला त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून धन्यवाद. आणि मी हा ब्लॉग इथंच एंड करते. असेच आमचे ब्लॉग बघत राहा आणि ब्लॉग लाईक करायला विसरू नका. कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला पण विसरू नका. तर गाईज, बाय बाय सगळ्यांना. Thank you so much.